देवाचं नाव घ्या आणि करा सुरुवात गरम गरम आमच्या सर्व बहिणी आणि आमचे सर्व भाऊ आणि आमचे सर्व मित्र या सगळे जण भजे खाले मस्त भजे बनवले गरम गरम या सगळे जण भजे खाले, खाले। हो चला मग आता करतो सुरू भजे खाले राहिलं नाही होऊन राहिलं लय वेळच आम्ही तडूनच तडून राहिलो तडूनच तडून राहिलं आता झाले बापा तोडून आता खातो या तुम्ही खाऊ लागा अमशांत बाई थांब थांब एक गोष्ट एक गोष्ट बोलायची आहे मला मग सुरू करू खावाले बोलना। बोलना। हो आपले 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 चा, चा, बोल ना बाबा बोल ना एक गोष्ट कळून तू या मनात जेवढ्या गोष्टी असून तेवढ्या बोलून टाक सर्वांनी शांताबाई आपण काल दुकानातून काय काय घेतलं किराणा दुकानातून काय काय घेतलं सांग बरं मला जरास आता आता काही तू मेले मुर्दे उकरून राहिली व कमला बनवले ना भजे आता खाय आता चुपचाप नाही तसं नाही व शांताबाई मेले मुर्दे की नाही उकरत पण काल आपण शांताबाई काल आपण सगळं सांगलं किराणा दुकानातून पण भजेत तेल नाही आणलं भज्यात टाकासाठी ओवा नाही आणला तेल ओवा कांताच्याच घरचं वापरलं हो ना पाय बरं कमला आपण दोघी दोघी गेलो होतो किराणा दुकानात सामान आणि तेल विसरून आलो आणि तेल बिचारी कांताच्या घरचं वापरायला लागलो असं कसं आपण तेल चाल मी विसरले मी तर आहेच भुलक्कड पण तू तुला राहिले पाहिजे होतं ना तरी मी तुला दोन दोन वेळा विचारलं कमला अजून काही घ्यायचं आहे का कमला तो बांधते तोपर्यंत आठव तुलाही नाही आठवलं हो ना पाय ना तुलाही नाही आठवलं ना मलाही नाही आठवलं खरंच बा मी दोघी दोघी होतो लय आठवलं मी तिथं तुमच्या आठवलं पण मला तेल आणि ओवा आठवणच नाही आली डोक्यातच नाही धसलं का तेल लागन म्हणून जे मेन वस्तू होती तेच नाही आठवले मग कांताच्या घरची वापरा लागली बा काही हरकत नाही आता कांताला तेलाचे पैसे देऊन दी देईन नाही आता तेल आणून देऊन दी देईन दिले दी आणि हो काल तुम्ही कमेंट मध्ये असं बी म्हटलं का तुम्ही भजाईमध्ये ओवा नाही टाकला पण खरं सांगू का मी भजाईमध्ये ओवा कधीच नसतो टाकत आणि आजपर्यंत मी कधी मी भजे मध्ये ओवा नाही टाकला पण ता आता टाकून पाहा लागन आता तुम्ही म्हटलं ना कमेंट मध्ये ओवा नाही टाकला काय आता मी बनवून कधी अजून हो डबल भजे तर ता टाकून पाहीन मी ओवा ऐ कांता पाहिजे बापा मन नको दुखो जो ज माया घरचं तेल वापरलं पूर्ण नाश करून टाकलं माया घरचं तेल मन नको दुखो जो बापा तुला तेल आणून देईन एक किलोचं चं आणून देईन तुला तेलाच अमाय कशी बोलतो वशांत भाई तू माय काय मन दुखन आता तुमच्या पार्टी मध्ये मी नाही का सामील झाली माझ्या घरचं तेल गेलं तर काय होते नाही पाहिजे बाबा मुले पैसे वैशे नको नको तेलो पार्टी मध्ये मायकडून तेल कांदे आणि पाणी सगळं मायकडून लागलं म्हणून समजा माय कांता तुम्ही बरीच आहे आणि कांद्याचा हिशोब करत पाण्याचा भांड्याचा इस इस्त्याचा बी करतो काय बरीच आहे कांदा आता तुम्ही करून राहिले हिसोब तर मी नाही करू मग घरी हिशोबत नाही का माझ्या घरी होत नाही पार्टी करायला आल्या तुम्ही माझ्या घरी तर होत नाही का सगळं बेसन बी होतो मीठ बी होतो मीठ तरी आणलं शांतबाई मीठ तरी आणलं मी त्याचा पुडा का मीठ बी नाही होतो का मागरी अ तू मी एवढा हिसाब केला तर मग मी काऊन सोडू मग मी आधी हिसाब नाही करू मी बी अ मग माया भी, भी लागलस ना भांडे पाणी इस्तो मग हव तो कांता मग काय म्हणता तुले इस्तो बी वापस द्या लागन आता पाणी बी आणून दिन तुले अन तो भांडे बी वापस द्या लागन नाही नवीन आणून द्या लागन का आता तुले भांडे आणि तो इस्तो कसा वापस देवावा आता आम्ही लागलेला अवो तो शांती भांडे धोून देऊन देतो तीले आणि हीच वापस द्यायचा काड्या देऊन द्या जो आणून पाणी देऊन द्या दे जो आणून झालं <laughs> हो बापा खा हो मग पट पट खा पट पट भांडे घासाचे आहे मग मले आणि काड्या आणायला जातो मग मी जंगलात आणि पाणी आणायला जातो हापशीवर मजाक करून राहिली ना शांताबाई मजाक करून राहिली मी काही वापस नाही द्या लागत काही नाही आपले आपणच हा काय ले आता मजा काही नाही समजत तुले काय भांडे घासशील खा मस्त आरा आरामानं खा मस्त मजा करा मी तर मजाक करून राहिली हो तर मी कोणते तुझे भांडे घासून देईन मी मजाकच करून राहिली <laughs> मजा करून राहिली मी मी तुला काळे आणून देऊ पाणी आणून देऊ न भांडे घासून देऊ बरी मजा करतो शांता बाई खरं लागल म्हणत पाच मिनिट खरंच बापा बाबा खरंच तू भांडे घासून देशिन पाणी आणून देशील काळे आणून देशील मग काय ते मुन्नी आपलं कामच तसं आहे आपली मजा बी खरी लागते आणि खरं बी मजा कस लागते <laughs> बर बर आता गोष्टीच्याच पकाल्या नको हाकला भजे बी खा आता थंडे होते खा आता पटपट भजे

मग चांगले असता नाही लागते भजे मग आता कोण म्हणतं मला येते काय बी बोलते मी का काय बी बोलतो का हा तर एकंदा दिवशी होऊन जाते त्या दिवशी जास्त पडून गेला होता तर का नेमी नेमी तसे बनवत का मी जास्त मीठाचे म्हणजे खाय बाई पिंकी खाय भजे मस्त हा काकू खातोस मी कसं गा हे पाणी तो पाणी सुधरू नाही देऊन राहिलो दौरा चायच्या मा बहीण तो परत इले चहा बहीण तर आतापर्यंत दौराच जायचा का तुझ्या आ लोकांचे डवर न झाले फवार न झाले निन न झाले खाट टाक झाले तू दौराच आहे काय काय करतं ग रामलाल भाऊ बैलजोडीच नाही भेटली ना हा आठ दिवसापासून फिरून राहिलो मी दौऱ्यासाठी बैलजोडी बैलजोडी कोणी नाही भेटून राहिलो ना बैलजोडी भेटून राहिली का ना ट्रॅक्टर भेटून राहिला डौरासाठी म्हणून राहून राहिलो माग मागच्या मागच चाललं ते माशी नाही आलं गा मा बैलजोडी तरी कमीच आहे आम्ही दोघा बापले का डवरलो मग तेव्हापासून तर माई बैलजोडी रिकामीच आहे मापाशी आता तर येतात मी देऊन दिलो असतो तुला बैलजोडी आता मले काय माहित का मला काय माहित तुम्ही बैलजोडी का तुम्ही बैलजोडी कामो कामीच असन बा म्हणून मी आपल्या इकडे तिकडे इकडे तिकडे गावाच्या बाहेरच राहिलो गावात काही कोणाला विचारलो नाही कसं गाव असायन चालन काय गा हा असायन चालते का गाव हा पहिले गावात विचारलं पाहिजे कोणतंही काम असलं ना पहिले गावात विचारलं पाहिजे मग गावात नाही झालं ना तर मग बाहेर गावी जावा नाही तर असा गावामध्ये अशी यक्की ठेवा ना तो बाहेर गावातल्या लोकांची गरज नाही पडली पाहिजे आपल्या गावात येवाची हा असं काही करा गावामध्ये हो कर तग हो, हो। गा आता हो का गाव आमचं काय फायदा ग हा गावातली बैल जोडी काय तू बाहेर गावी हिनून राहिला चुकलंच गाव माय चुकलंच माय पहिले गावातच विचाराले पाहिजे होतं म्या देशीन काय गाव मग रामदास भाऊ देशीन काय उद्या बैल जोडी घेऊन जातो ना गा घेऊन जातो कसं मला आता चार आठ दिवस काही बैलायचं जोडीचं काम नाही आहे आता निंदन आहे माया वावर म्हणजे उद्यापासून निंदन चालू करतो म्हणतो तर घेऊन जातो तू बैल जोडी आणि करून देतो तो डोरण चालू आणि डवरून घे पटापट हो पाहतो का आता उद्यापासून पाहतो आता तशी उघाड तर दिसून राहिली म्हणा आता थोडासा एक दिवस थोडशी ऊन तपली वाराने आलं जमलं माय डावरण चला गा चला घरी जातो आता भूक लागली च्या माय बहीण तो काय जात का घरी रामलाल भाऊ राय ना जरा सूबा तू जाशील तर हे सगळे चालले जातील मग मलाही जा लागन माय बायको नाही घरी मग मी घरी जाऊन काय करू अगा माहितची बी नाही ना गा घरी दिवसभरापासून घरी नाही आहे माहीतची तर च्या माय बहीण तो माहितची बी नाही घरी माय म्हणून मी घरी नाही ना दिवस यापासून माय मुली घरी नाही आहे कुठं गेली तर काय माहीत अगं रामलाल भाऊ शांताबाईनी बहिणी ऐक नाही घरी काही नाही आहे घरी नाही 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 थे नाही आहे घरी मायची शांती घरी नाही आहे त्या तर आता कसं का मायची घरी नाही ना माईची गंगाई घरी नाही आहे गेल्या कुठ या पाण्यामध्ये बाया गेल्या कुठं आज तर कामालाही गेल्या नाही बाबरा तर कामही वागत नाही मग या बायका सगळ्या त्या सगळ्यात गेल्या कुठं या खट्टे कोणीच घरी नाही म्हणता आ हो हो अगा अगा सकाळी मुन्नी वहिनी आणि पार्वती दोघीजणी आल्या होत्या माझ्या घरी काय फुसूळ 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 करत होत्या अन मग जोरानं काही बोलल्या नाही आणि मग पार्वतीनं फुसूर państwo, पार्वती फुसूर केलं बाहेर निघून चालली गेली आणि मग मुन्नी वहिनी राहिल्या आणि मुन्नी वहिनी म्हणल्या का विमला ताई बोलावते तुम्हाला शांताबाई आणि मग बाहेर चालली गेली शांता मै शांती आणि मग आलीच नाही वापस वापस आल्यानंतरही चालली गेली मग आता दाल दालमे कुछ काला हाय या सगळ्या बाया एका ठिकाणी हाय में कुछ काला है, है रामदास भाऊ पता लगाना पडेगा नाही नाही का रामलाल भाऊ में काला नाही पुरी दालच काली लग रही है मुझे तो पण मी म्हणतो सगळ्याच्या सगळ्या बाया एका ठिकाणी जमा होऊन झाल्या हम्म पता तो लगाना पडे काय करून राहिल्या काही पार्टी गिरटी तर नाही करून राहिल्या गा रामदास भाऊ मलाही तसंच वाटून राहिलं गा काही भरोसा नाही हो न ना तिची बहीण आपण थोडस पार्टी करतो म्हणलं कशा काव काव काव, काव भिडतेत मग बरोबर आहे का बरोबर आहे तुयो आपल्याला आपल्याले कोणत्या गोष्टीची उजागरी नाही आणि या बाया पार्टी करतेत काय नाही काय का रामदास भाऊ तुले आठवत असंत मागच्या श्रावण महिन्यामध्ये हा आपण दोघ जण पार्टी करतो म्हटलं होतं तर तू ऐकची शांता वहिनी आणि मी गंगा हा कशा आपल्यावर काव काव भिडल्या होत्या पार्टी नाही करू दिली होती आपल्याला आठवण असं तर तुले अगा चांगल्या ना आठवण आहे मुले बोललो नाही मी ते गोष्ट हो मी घेऊन बी आलो होतो मा गंगा न मला वापस घेऊन पाठवलं दुकानात नेऊन दिलं मग वापस पण तिने पार्टी नाही करू दे आपल्याले पण काय गा काही बोलता काय गा काही बोलता काय आपल्याला काही पक्क माहित आहे काय पार्टी करून राहिल्या काय करून राहिल्या या घरी जाऊन बसल्या असन काम धन्य नाही तर काय पार्टीच करत असतील काय लावू ना पता लावू ना आपण काय करून राहिल्या तो लेक अरे थांब थांब लेकर हो थांबा बरं पिंकी कृष्णा काय लढू नको काही नाही केलं तुना मारत नाही तुले लढू नको चुपचाप राय उभा रहा चुपचाप अरे कृष्णा एवढं सांग मले तू आजी कुठं गेली माहित आहे का तुले तू आजी कुठे गेली ते हां माहित ना आबजी कांताबाकू जा घरी का काय करून राहिली काय करून राहिली आजी तिथं

नाही नाही तिथ नाही जाऊ आता आपण खाल्लेच नाही का ते भजे आपण आपण आता आप आपल्या घरी जाऊ मग जव्हा बाया घरी येईन मग पाहू तर सांगतेत काय नाही सांगणार तर मग विचारू आणि मग विचारल्यावर सांगते का नाही सांगत हे पाहू चला आता चला घरी चला आता आपापल्या घरी बसले राहू त्याची वाट पाहत झालं ना झालं सगळं भांडे कुंडे घास सफाई सुफाई झालं सगळं चला आता आता जाऊ बापा आपापल्या घरी तसा लय टाइम झाला हो हो शांताबाई चला बापा आता पट्ट पट्ट घरी माणसं येवचा टाइम झाला आपल्या पहिले माणसं घरी येतील कुठं गेल म्हणून हो नाही तर काय तर पार्टी आता पण मजा आली पार्टी मध्ये मजा आली मग अजून अजून करू एखाद्या वेळेस पार्टी चांगलं वाटते असं हरून मिरून राहणं मस्त हाश्या मजा चांगलं वाटते संग खाणं जेवण कुठं मग जेवतो आप आपल्या घरी जेवतो झाले बरं वाटते थोडस ये अजून पुढच्या हप्त्यात गिप्त्यात हा बस वा बापा कांता झालं एकच वेळा बापा आता कुठं अजून हेच तर भेद 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 केलो बापा काय का के च भेव भिमला ताई आपण काय कोणतं गलत काम केलं काय भजेच बनून खाल्ले ना तरी बी बापा माणसाच्या डोयात खुपण एका जागी बसून भजे खातेत म्हणून या बाया काही ना खुपत गिपत झाला आता चालता काय हो चालला नाही तर काय तो रावाचं थोडी आहे आता कांताच्या घरी आई चाल ना राहू दे ना शांताबाई राहू दे आता आईले राहू दे आजच्या रात्री उद्या सकाळीच पाठवतो बर ठीक आहे मग राहू दे उद्या सकाळी हो हो बाई शांते जाय पाहिजे मन आराध्यातच राहते लयच काळजी करते आराध्याची आई हो हो आई पाहतो ना गौरी मी आहे आराध्याला पाहले आणि तू राय मस्त आता रात्रभर हो राहतो मी मस्तच राहतो कांता मग जातो आम्ही सगळं साफसुफ केलं हा नाही तर म्हणजे नको का पार्टी केली आणि सगळं गिदाडा करून ठेवला नाही नाही व मी काय दे अशी कशी नाही म्हणत बापा आता राव मी आता म्हणलं होतं राहू द्यावं भांडे घासायचे मी घासून घेतली असते आता एवढे मोठे भांडेतून तुम्ही एकट्याने घासले असते का घासले असते बर चला मग पाहिजे मग आईले बरोबर हा 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 शांताबाई पाय मी ठीक आहे चला मग माया बहिणी आणि माय भाऊ झाली बा पार्टी आणि आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नवीन असाल तर चला मग जातो आता आम्ही घरी आम्ही बसा चहा बनवतो हा तो पण सगळ्या तर सगळ्याच बाया आपल्या घरी काय करत होत्या कांदा काही नाही भेटायला आलत्या मध्ये भेटायला आलत्या दहा पंधरा मिनिट बसल्या मग गेल्या ओसो चल मग